प्रॉब्लम सेट सेवन, क्वेश्चन नंबर सेवन। तो क्वेश्चन दिलेला आहे, अ सिलेंड्रिकल बकेट ऑफ डायमीटर 28 सेंटीमीटर। सिलेंड्रिकल बकेट आहे, त्याचा डायमीटर 28 सेंटीमीटर दिलेला आहे, अँड हाईट 20 सेंटीमीटर, वॉज फुल ऑफ सँड। तर हे एक अशा टाईपमध्ये सिलेंड्रिकल बकेट आहे। ह्या सिलेंड्रिकल बकेटमध्ये, ह्या सिलेंड्रिकलचं बकेट डायमीटर दिला आहे 28 सेंटीमीटर, आणि ह्या सिलेंडर बकेटची हाईट दिली आहे 20 सेंटीमीटर, आणि ही बकेट फुल ऑफ सँड, ह्याच्यामध्ये वाळू भरलेली आहे। तर वेन द सँड इन द बकेट, वेन द सँड इन द बकेट वॉज पोर्ड ऑन द ग्राउंड, ज्यावेळेस ही जी सँड आहे या बकेटमधली, ही ग्राउंडवर ओतल्यानंतर द सँड गॉट कन्वर्टेड इन टू अ शेप ऑफ कोन। तर ही जी सँड होती या सिलेंडरमधली, ही कन्वर्ट झाली कोनमध्ये। तर हाईट ऑफ कोन वॉज 14 सेंटीमीटर, त्या कोनची हाईट आहे 14 सेंटीमीटर। व्हॉट वॉज द बेस एरिया ऑफ द कोन, तर हा जो कोन तयार झालेला आहे, या कोनचा बेसचा एरिया फाइंड करायचा। तर हा जो कोन आहे, त्याचा जो बेस आहे, त्याचा एरिया म्हणजे हा जो बेस आहे कोनचा, तो आहे सर्क्युलर शेपमध्ये। तर एरिया ऑफ सर्कल आपल्याला विचारलेले आहे, बेस ऑफ कोन म्हणजे एरिया ऑफ सर्कल। तर एरिया ऑफ सर्कल आहे पाय आर स्क्वेअर। तर ह्या ठिकाणी आपण हे जे सिलेंडर आहे, ह्याचं रेडियस स्मॉल आर कन्सिडर केले, आणि ह्या कोनचं रेडियस हे कॅपिटल आर कन्सिडर केले। त्यानंतर ह्या सिलेंडरची हाईट ही स्मॉल एच घेतली, आणि ही कॅपिटल एच। तर आपण ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला जे बेस, कोनचा बेस फाइंड करायचं आहे, त्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी प्रोसेस जी आपण फॉलो करणार आहे ती आहे, ह्या ठिकाणी आपण आधी हे जे बकेट आहे, ह्या बकेटचं व्हॉल्यूम फाइंड करणार आहे। तर बकेटचं व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर फाइंड करायचं। तर व्हॉल्यूम ऑफ, सगळ्यात आधी फर्स्ट स्टेपमध्ये आपण व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर फाइंड करू, त्यानंतर सिलेंडर म्हणजे बकेट, व्हॉल्यूम ऑफ बकेट। त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये आपण व्हॉल्यूम ऑफ कोन फाइंड करायचा, हे जे कोन तयार झाले त्याचा व्हॉल्यूम फाइंड करायचा, व्हॉल्यूम ऑफ कोन। आणि ह्या दोन्ही बकेट, ह्या बकेट पासूनच कोन तयार झालेला आहे, या बकेटमधली जी सँड होती, ती सँड पासूनच हे कोन तयार झालेला आहे। तर ह्या बकेटची व्हॉल्यूम किंवा ह्या सिलेंडरची व्हॉल्यूम आणि ह्या कोनची व्हॉल्यूम सेम असणार आहे, त्यामुळे व्हॉल्यूम ऑफ कोन आणि व्हॉल्यूम ऑफ बकेट हे इक्वल असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ कोन इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ बकेट। आणि आपण त्याच्यानंतर हे दोन्ही फॉर्म्युले कम्पेअर करून आपण बेस जे आहे, कोनचा बेस, त्याचा एरिया फाइंड करायचा, म्हणजे आपल्याला पाय आर स्क्वेअर फाइंड करायचा। तर हे रिलेशन यूज करून आपण हे पाय आर स्क्वेअर, एरिया ऑफ बेस ऑफ कोन जे आहे ते फाइंड करणार आहे। तर सगळ्यात आधी आपण ह्या क्वेश्चनमध्ये गिवन लिहून, तर गिवन आहे ह्याच्यामध्ये आपल्याला जे शेप दिला आहे ते आहे सिलेंड्रिकल बकेट। तर आता ह्या सिलेंड्रिकल बकेट साठी आपल्याला काय गिवन दिलेलं आहे, फॉर सिलेंड्रिकल बकेट, तर ह्या सिलेंड्रिकल बकेट साठी आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे डायमीटर दिला आहे। तर डायमीटर म्हणजे डी लिहितो, स्मॉल डी, हे दिलं आहे आपल्याला 28 सेंटीमीटर डायमीटर, 28 सेंटीमीटर। हाईट, ह्या सिलेंडरची हाईट, सिलेंड्रिकल बकेटची हाईट दिली आहे 20 सेंटीमीटर। तर हाईट इज इक्वल टू, मी स्मॉल एच घेतो, तर हाईट इज इक्वल टू 20 सेंटीमीटर। त्यानंतर आपल्याला हे बकेटमधली जी सँड आहे, सिलेंड्रिकल बकेटमधली सँड, ही ग्राउंडवर टाकल्यानंतर ते काय तयार झाले, त्याच्यापासून आपल्याला शेप ऑफ कोन तयार झाले। तर आता कोनिकल शेपसाठी जे तयार झालं आहे त्याचे डायमेन्शन, त्याचे त्याच्याबद्दल काय दिलं ते लिहून घेऊ। तर आता फॉर
कोनिकल फॉर कोनिकल शेप। तर हे जे कोन तयार झालेलं आहे ह्या सिलेंडर मधल्या सॅन्ड पासून त्याच्याबद्दल काय दिलेलं आहे आपल्याला, तर ह्या याच्यामध्ये आपल्याला हाईट दिलेली आहे, या हाईट कोनची हाईट दिलेली आहे ती आहे 47 सेंटीमीटर। तर या ठिकाणी आपण कॅपिटल एच घेणार आहे हाईट, कारण की आपण सिलेंडरची हाईट स्मॉल एच घेतली, तर कोनची हाईट जी आहे ती आपण कॅपिटल एच घेणार आहे। तर ह्या ठिकाणी कॅपिटल एच ची व्हॅल्यू आहे 14 सेंटीमीटर। आणि आपल्याला या क्वेश्चन मध्ये फाइंड करायचं बेस एरिया ऑफ कोन, कोनचा जो बेसचा एरिया आहे ते फाइंड करायचं। तर ह्या ठिकाणी आपण या ठिकाणी हे जे सिलेंडर बकेट आहे, तर ह्या बकेटचं रेडियस जर फाइंड करायचं म्हणलं तर रेडियस इज इक्वल टू डायमीटर अपॉन टू। तर हे डायमीटर हे आहे 28 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर आर ची व्हॅल्यू येते 14 सेंटीमीटर, तर रेडियस आहे 14 सेंटीमीटर। आता आपण ह्या ठिकाणी हे जे बकेट आहे या बकेटची व्हॉल्यूम फाइंड करू, आपण व्हॉल्यूम ऑफ बकेट सगळ्यात आधी, तर आपण हे सगळ्यात आधी हे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर म्हणजे बकेट, तर ह्या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ बकेट फाइंड करणार आहे। व्हॉल्यूम ऑफ बकेट इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच। तर हे व्हॉल्यूम ऑफ बकेट हे सिलेंडरचं व्हॉल्यूम फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करायचा। तर ह्या ठिकाणी पायची व्हॅल्यू आपण घेऊ 22/7 इंटू आर ची व्हॅल्यू आहे 14 स्क्वेअर। तर 14चा स्क्वेअर आहे त्यामुळे मी 14 × 14, आणि हाईट त्याची जी हाईट आहे बकेटची हाईट आहे ती आहे 20 सेंटीमीटर। आता कॅल्क्युलेशन करायचं, 7 × 1 = 7, 7 × 2 = 14। तर आता ह्या ठिकाणी 22 × 2 येते 42 × 14 × 20। तर ह्या तिन्हीचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ॲन्सर तुमचं आलं पाहिजे 12320 cm³। तर तुम्ही हे कॅल्क्युलेशन करायचे आणि मला ह्याचा फोटो पाठवा। तर या ठिकाणी आपण व्हॉल्यूम ऑफ बकेट फाइंड केली, आता आपण व्हॉल्यूम फाइंड करणार आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये, व्हॉल्यूम आता फाइंड करणार आहे व्हॉल्यूम ऑफ कोन। तर व्हॉल्यूम ऑफ कोन, व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला आहे 1/3 π कॅपिटल आर स्क्वेअर आणि कॅपिटल एच, कारण की हे जे कोन तयार झाले आहे त्याचं रेडियस जे आहे ते आपण रेडियस हे कॅपिटल आर घेणार आहे, कारण की सिलेंडरचं स्मॉल आर घेतलं तर कॅपिटल आर, जी हाईट स्मॉल एच घेतली तर ही कॅपिटल एच कोनची, तर म्हणून मी कॅपिटल आर कॅपिटल एच घेतला। आता व्हॅल्यू पुट करायची आपल्याला ह्या ठिकाणी, तर ह्या ठिकाणी आता व्हॉल्यूम ऑफ बकेट, व्हॉल्यूम ऑफ बकेट या ठिकाणी आपण व्हॉल्यूम ऑफ बकेट इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन हे आपण इक्वेट करणार आहेत, कारण की ही जी बकेट आहे या बकेटमध्ये सँड होती, वाळू होती, तर ही बकेटमधली सँड हे उलथल्यानंतर ग्राउंडवर हे ह्याच्यापासून काय तयार झालेलं आहे, कोन तयार झालेलं आहे, त्यामुळं व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आणि व्हॉल्यूम ऑफ कोन हे इक्वल राहणार, त्यामुळं आपण हे दोन इक्वेट करतोय। तर ह्या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ बकेट जे आहे ती आहे 1 2
3320 इक्वल टू वॉल्यूम ऑफ कोन आहे 1/3 πr² h. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला फाइंड जे करायचे ते आहे आपल्याला हे जे कोनचा बेस आहे त्याचा एरिया फाइंड करायचा आहे. तर एरिया ऑफ बेस म्हणजेच हा जो कोन आहे त्या कोनचा बेस म्हणजेच एरिया ऑफ सर्कल. तर एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे πr², तर आपल्याला ह्याच्यामध्ये πr² फाइंड करायचे. तर हे जे πr² आहे ह्याची व्हॅल्यू फाइंड करायची. तर आपण आता काय करणार आहे, हे 1 2 3 2 0 इंटू हा 3 जो आहे डिनोमिनेटर मधला हा लेफ्ट साइडला गेल्यानंतर मल्टीप्लाय होणार. त्यानंतर या ठिकाणी हा जो h आहे कॅपिटल h ची व्हॅल्यू आहे 14. तर ह्या ठिकाणी हा जो h आहे हा न्यूमरेटर मध्ये आहे तो इथे खाली या लेफ्ट साइडला आल्यानंतर डिनोमिनेटर मध्ये येणार आहे. तर आपण h ची व्हॅल्यू पुट करणार आहे. तर हे आहे πr². आता ह्या ठिकाणी h ची व्हॅल्यू आपण पुट करू. h आहे 14 इक्वल टू πr². आता ह्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन करणार. तर ह्या ठिकाणी 3 आणि 14 हे डिवाइड होत नाही. तर हा नंबर आणि हा नंबर आपल्याला डिवाइड करायचा आहे. तर हे दोन्ही नंबर आधी आपण 2 ने डिवाइड करू. तर हे 2 7 14, हे 2 6 12, 2 1 2 6 आणि हे 0. तर ह्या नंबरला 2 ने डिवाइड केल्यानंतर हे येते 6 1 6 0. हे तुम्ही डिवाइड करून बघा. त्यानंतर 7 ने आपण हा नंबर डिवाइड होतोय का नाही पाहू. तर 7 8 56 5 राहतात परत 56. तर हा नंबर 7 ने डिवाइड होतो. तर हा 6 1 6 0 जे आहे हा नंबर आपण 7 ने डिवाइड करणार आहे इज इक्वल टू πr². तर ह्या ठिकाणी आपण 7 1 7 7 8 56, 61 मधून 56 गेले 5 राहिले आणि हे 6 56 + 7 8 56 आणि हे 0. तर आपण ह्या ठिकाणी 6 1 6 0 ला 7 ने डिवाइड केलं. आता 8 8 0 × 3. तर आता मी ह्या ठिकाणी करतो कॅल्क्युलेशन. तर ह्या ठिकाणी πr² आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. तर हे येते हे πr² जे आहे ते असं πr² जसे तसे लिहायचं इज इक्वल टू आता इथं 8 8 0 × 3. तर 8 8 0 × 3 हे येते 2 6 4 0 cm. आता हे πr² म्हणजे एरिया ऑफ सर्कल आणि एरिया हा एरियाचे युनिट असते cm². तर जो बेस आहे ह्या कोनचा जो बेस आहे त्याचा एरिया आला. तर इथं आपल्याला आता फायनल स्टेटमेंट लिहायचे. तर बेस एरिया ऑफ द कोन इज व्हॉट वॉज. तर इथं आपण लिहिणार 2 6 4 0 इज द. बाकीचं जे पुढचं वाक्य आहे ते जसं तसं लिहायचं इज द बेस एरिया ऑफ द कोन. तर ही आहे सोल्युशन प्रॉब्लेम सेट 7 मध्ये क्वेश्चन नंबर 7 चं सोल्युशन. तर ह्या ठिकाणी आपण हे जे सँड होती ह्या सिलेंडर मध्ये ते खाली ग्राउंडवर ओतल्यानंतर त्याचा कोन तयार झाला. तर आपल्याला ह्या कोनचा बेसचा एरिया फाइंड करायचा. तर आपण ह्या दोन्हीचं व्हॉल्यूम कम्पेअर केलं आणि त्यानंतर ह्या बेसचा एरिया आपण फाइंड केला. तर हे अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 7 आहे. तर ह्या क्वेश्चनचं तुम्ही आता स्क्रीनशॉट घ्या आणि हे क्वेश्चन घरी एकदा न बघता समजून करा.
क्वेश्चन नंबर एट, द रेडियस ऑफ मेटलिक स्पीयर इज 9 सेंटीमीटर। तर एक स्पीयर आहे, या स्पीयरचं जे रेडियस आहे ते दिले आपल्याला 9 सेंटीमीटर। रेडियस इज इक्वल टू 9 सेंटीमीटर। त्यानंतर हा जो इट वॉज मेल्टेड टू मेक अ वायर ऑफ डायमीटर 4 मिलीमीटर। तर हे जे स्पीयर आहे ह्याला मेल्ट केल्यानंतर एक वायर बनवलं आहे, तर त्या वायरचं जे डायमीटर आहे, तर वायर जे आहे ते वायरचं एक डायग्राम मी काढून दाखवतो। समजा फॉर एक्झाम्पल हे असं वायर आहे, तर ह्या स्पीयरला मेल्ट करून एक वायर तयार केलेला आहे, हे वायर आहे आणि हे स्पीयर आहे। तर ह्या स्पीयर पासून एक वायर तयार केलेला आहे, तर ह्या स्पीयरचं रेडियस दिलं 9 सेंटीमीटर आणि ह्या वायरचं डायमीटर दिलेलं आहे 4 मिलीमीटर। तर डायमीटर ह्याचं 4 मिलीमीटर आहे वायरचं, तर ह्याचं रेडियस आपण फाइंड करू शकतो। रेडियस तर स्पीयरचं जे रेडियस आहे ते सेंटीमीटरमध्ये आहे आणि ह्या वायरचं जे डायमीटर आहे ते मिलीमीटरमध्ये आहे, तर ह्याला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावं लागेल। तर आपली माहिती आहे, तर 4 मिलीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर, तर 4 आपण डिवाइड करणार आहे 10 सोबत, कारण की 1 मिलीमीटर म्हणजे 10 सेंटीमीटर। तर आपण मिलीमीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करणार आहे, तर 1 मिलीमीटरच्या ठिकाणी 10 सेंटीमीटर, 10 आपण डिवाइड करणार आहे, तर हे 0.4 सेंटीमीटर। तर हे झालं डायमीटर। आता रेडियस फाइंड करायचं आहे, रेडियस इज इक्वल टू डी बाय टू, तर हे 0.4 आपण 2 डिवाइड करणार, तर हे येते 0.2 सेंटीमीटर। तर ह्या वायरचं रेडियस आहे 0.2 सेंटीमीटर। तर आता आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये फाइंड करायचे लेंथ ऑफ वायर। तर ह्या वायरची लेंथ काय आहे, तर ह्या वायरची लेंथ, वायरची लेंथ म्हणजेच आणि वायरचं शेप आहे सिलेंडर सारखा, तर मग वायरची लेंथ म्हणजेच हाईट ऑफ सिलेंडर। तर ते हाईट फाइंड करायची आहे आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये। तर सेम प्रोसेस आपण जशी पहिल्या एक्झाम्पलमध्ये केली आहे, तसंच आपण ह्या ठिकाणी व्हॉल्यूम फाइंड करणार आहे, व्हॉल्यूम ऑफ स्पियर, त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ वायर म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर, त्यानंतर हे दोन्हीचं व्हॉल्यूम जे आहे व्हॉल्यूम ऑफ वायर इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ स्पीयर हे इक्वेट करायचं आणि ह्याच्यावरून आपल्याला एच ची व्हॅल्यू फाइंड करायची, म्हणजे ह्या सिलेंडरचं हे जे वायर आहे ते त्याची आपल्याला हाईट फाइंड करायची आहे। तर ही अशी प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे। तर सगळ्यात आधी आपण ह्या क्वेश्चनमध्ये जे गिवन आहे ते आधी आपण लिहून घेऊ। तर गिवन मध्ये आधी आपण जे मेटलिक स्पीयर आहे त्याच्याबद्दल लिहू। फॉर मेटलिक स्पीयर, आता ह्या मेटलिक स्पीयर मध्ये आपल्याला काय गिवन आहे, तर ह्या मेटलिक स्पीयर मध्ये आपल्याला ह्या ठिकाणी रेडियस दिलेला आहे 9 सेंटीमीटर। रेडियस किती दिला आहे 9 सेंटीमीटर। त्यानंतर सिलेंड्रिकल वायर साठी, आता हे जे वायर आहे त्याचा शेप कसा आहे सिलेंडर, तर आपण त्याला असं म्हणू शकतो फॉर सिलेंड्रिकल वायर। आता जे सिलेंड्रिकल वायर आहे, या सिलेंड्रिकल वायरचं आपल्याला काय काय क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, तर ह्या ठिकाणी आपल्याला डायमीटर दिलेला आहे, त्याचा डायमीटर, डायमीटर इज इक्वल टू 4 मिलीमीटर। ओके, आणि आपल्याला क्वेश्चन मध्ये फाइंड करायचं आहे लेंथ ऑफ द वायर। लेंथ ऑफ द वायर म्हणजेच काय, हाईट फाइंड करायची आपल्याला वायरची, म्हणजे सिलेंड्रिकल वायर जे आहे त्याची हाईट फाइंड करायची। तर सगळ्यात आधी आपण स्टार्टिंग काय करणार आहे, आपण आधी व्हॉल्यूम ऑफ स्पीयर फाइंड करणार आहे। तर सगळ्यात आधी आपण व्हॉल्यूम ऑफ स्पीयर फाइंड करू, व्हॉल्यूम ऑफ स्पीयर
वॉल्यूम ऑफ स्पीयर इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे वॉल्यूम ऑफ स्पीयर सर, 4/3 पाय आर क्यूब। तर ह्या ठिकाणी आपण वॉल्यूम ऑफ स्पीयर चा फॉर्म्युला यूज केलाय 4/3 पाय आर। आता आपण इथं वैल्यू पुट करू 4/3 इंटू पाय, पाय आपण जशाल तसाठी आणि आर क्यूब। तर ह्या ठिकाणी रेडियस आहे मेटॅलिक स्पीयरचा रेडियस आहे 9, तर 9 चा क्यूब। तर ह्या ठिकाणी काय होणार आहे, 3 ने आपण काय करणार ह्या ठिकाणी 4/3 इंटू पाय इंटू हे 9 9 इंटू 9 इंटू 9 क्यूब असल्यामुळे 3 वेळा, 3 1 जा 3 3 जा 9। तर हे किती येते, 4 3 जा 12 इंटू 9 9 जा 81 इंटू पाय। तर 12 इंटू 81 जर केला तर हे येते 972 पाय। तर ह्या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ स्पियर आपल्याला मिळाले 972 पाय सेंटीमीटर क्यूब। तर हे आपल्याला स्पियरचं व्हॉल्यूम मिळालेलं आहे। आता आपल्याला हे जे वायर आहे त्याचं व्हॉल्यूम फाइंड करायचं। वायर म्हणजे सिलेंडर, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय आहे व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर एच। तर आपण ह्या ठिकाणी पाय आर ची व्हॅल्यू रेडियस, तर ह्या सिलेंडरचा आपल्याला डायमीटरच दिलेला आहे, तर आपल्याला रेडियस फाइंड करायचे, रेडियस ऑफ वायर। तर आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिले, डायमीटर ऑफ वायर दिले, डायमीटर ऑफ वायर, डायमीटर ऑफ वायर म्हणजे डी दिलेला आहे, ते दिलेला आहे 4 मिलीमीटर। तर आपल्याला त्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं, 4/10 सेंटीमीटर, तर हे येते 0.4 सेंटीमीटर। आता आपण रेडियस फाइंड करणार आहे, रेडियस ऑफ वायर, रेडियस ऑफ वायर रेडियस ऑफ वायर इज इक्वल टू आर, तर हे D/2 डायमीटर आहे 0.4, याला 2 ने डिवाइड करायचं, तर हे येते 0.2। 0.4 ला 2 ने डिवाइड केलं की 0.2 येते, तर हे आहे 0.2। तर आर ची व्हॅल्यू, आता ह्या ठिकाणी वायरचं जे रेडियस आहे ते आपण आर नाही कॅपिटल आर घेऊ, तर ह्या ठिकाणी जे आर ची व्हॅल्यू आहे ती आपण कॅपिटल आर घेऊ। तर ह्या ठिकाणी रेडियस ऑफ वायर आले 0.2 सेंटीमीटर। तर आता आपण व्हॉल्यूम ऑफ वायर, वायर जे आहे त्याचं व्हॉल्यूम फाइंड करू, व्हॉल्यूम ऑफ वायर, व्हॉल्यूम ऑफ वायर म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर। तर व्हॉल्यूम ऑफ वायरचा फॉर्म्युला आहे पाय आर स्क्वेअर आणि एच, एच म्हणजेच लेंथ ऑफ वायर। तर आपण व्हॉल्यूम ऑफ वायर ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट, पाय ची व्हॅल्यू जी आहे पाय हे आपण पायच ठेवणार आहे, त्यानंतर रेडियस जी आहे 0.2 चा स्क्वेअर इंटू एच। तर या ठिकाणी एच फाइंड करायचं आपल्याला, तर हे येते पाय आणि 0.2 चा स्क्वेअर। तर हा कसा फाइंड करणार तुम्ही 0.2 चा स्क्वेअर, तर तुम्ही 0.2 इंटू 0.2 मल्टिप्लाय करायचं, तर हे येते 0.04। आणि पॉइंट, पॉइंट नंतर बघा इथं पॉइंट नंतर एक डिजिट आहे, इथं पण पॉइंट नंतर एक डिजिट आहे म्हणजे 2 डिजिट, तर 2 डिजिट अगोदर पॉइंट येणार, तर हे येते 0.04 इंटू एच। तर ह्या ठिकाणी आपल्याला आपलं जे आन्सर आहे ते आलेलं आहे 0.04 πh, आणि याचे युनिट आहे व्हॉल्यूम ऑफ वायर म्हणजे क्यूब, सेंटीमीटर क्यूब हे त्याचं युनिट आहे।
वॉल्यूम ऑफ स्पीयर इक्वेट करना है वॉल्यूम ऑफ वायर सोबत, कारण की मेटलिक स्पीयर पासून मेल्ट करून वायर तयार केले, त्यामुळे दोन्हीचं वॉल्यूम काय असणार सेम असणार. तर ह्या ठिकाणी वॉल्यूम ऑफ वायर इज इक्वल टू वॉल्यूम ऑफ स्पीयर. तर वायरचं जे वॉल्यूम आहे ते आहे 0.04 πh, आणि वॉल्यूम ऑफ स्पीयर आहे 972 πh. आता ह्या ठिकाणी आपण एच ची व्हॅल्यू फाईंड करणार आहोत. तर एच ची व्हॅल्यू फाईंड करण्यासाठी हे जे राईट साईडला लेफ्ट साईडला आहे ते पूर्ण राईट साईडला गेल्यानंतर ते जाणार आहे डिनॉमिनेटरमध्ये. तर 972 πh डिवायडेड बाय 0.04 πh, ह्या ठिकाणी पाय पाय कॅन्सल. तर 972 डिवायडेड बाय 0.04, आता ही कॅल्क्युलेशन करायची. तर आपण इथं आता 972 हे 0.04 आपण असं लिहू शकतो, 0.04 नंतर दोन डिजिट आहे तर याला 100 ने डिवाइड करू शकतो. मग हा जो 100 आहे हा वर जाणार, हे ते 972 इंटू 100 डिवायडेड बाय 004 म्हणजेच 4. तर हे येते इरेज करतो. तर हे येते 972 आणि 00. आपण 972 ला 100 सोबत मल्टिप्लाय केलं, त्यामुळे दोन झिरो आपण इथं ऍड केले. तर 972 00 डिवायडेड बाय 4, आता 972 00 ला 4 ने डिवाइड करायचं. तर आपण ह्या ठिकाणी आपल्याली जे त्या ठिकाणी आपल्याली तर ह्याला आपण डिवाइड केल्यानंतर इथं आपण डिवाइड करून दाखवतो. तर हे 4 2 8 7 4 4 16 1 2 4 3 12 आणि इथे 00. तर आपलं आन्सर जे आहे ते आले 243 00 सेंटीमीटर. तर जे वायर आहे त्या वायरची जी लेंथ हाईट आहे ती हाईट आहे किंवा लेंथ ऑफ वायर किंवा हाईट ऑफ वायर ही आहे 24,300 सेंटीमीटर. जर हे मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ह्याला आपल्याली 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. तर आपण ह्याला 100 ने डिवाइड करणार, म्हणजे 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. तर आपल्याला हे सेंट मीटर मध्ये कन्वर्ट करायचे, तर ह्याला 100 ने डिवाइड करायचे. तर हे 00 कॅन्सल, तर हे येते 243 मीटर. तर ह्या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट लिहायचे. तर लेंथ ऑफ वायर इज, तर आपण ह्या ठिकाणी फाईंडच्या ठिकाणी आपला आन्सर लिहू शकतो, 243 मीटर इज द लेंथ ऑफ वायर, हे आपलं स्टेटमेंट आहे. ते स्टेटमेंट तुम्ही इथं शेवटी लिहायचं आहे. तर हे आहे क्वेश्चन नंबर 8 चं सोल्युशन. तर ह्या ठिकाणी मेटलिक स्पिअरला कन्वर्ट केले वायरमध्ये, वायरचं शेप म्हणजे सिलेंडर असते, त्या ठिकाणी आपण दोन्हीचं व्हॉल्यूम फाईंड केलं आणि ते इक्वेट करून आपण ह्या ठिकाणी वायरचे हाईट फाईंड केली. तर वायरची हाईट म्हणजेच लेंथ ऑफ वायर. तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 8 आपण सॉल्व केलाय. तर ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हा क्वेश्चन
घरी पाहून न बघतो सॉल्व करा. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहे. क्वेश्चन नंबर 9, प्रॉब्लेम सेट 7. द एरिया ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल ऑफ 6 सेंटीमीटर रेडियस इज 15 पाई स्क्वायर सेंटीमीटर. फाइंड द मेजर ऑफ द आर्क एंड द लेंथ ऑफ आर्क करस्पॉन्डिंग टू द सेक्टर. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला एरिया ऑफ सेक्टर दिले आहे आपल्याला सर्कलचं ऑफ 6 सेंटीमीटर रेडियस. तर त्या सेक्टरचं जे रेडियस आहे त्या सर्कलचं, सर्कलचा जो सेक्टर आहे त्याचा रेडियस आहे 6 सेंटीमीटर आणि एरिया दिलेला आहे त्याचा 15 बाय स्क्वेअर सेंटीमीटर. तर आपल्याला ह्या क्वेश्चन मध्ये मेजर मेजर ऑफ द आर्क, तर ह्या ठिकाणी मेजर ऑफ आर्क म्हणजे थीटा फाइंड करायचा आहे आणि लेंथ ऑफ द आर्क, तर आर्कची लेंथ एक फाइंड करायची टू द करस्पॉन्डिंग सेक्टर. तर या क्वेश्चन मध्ये क्वेश्चन नंबर 9 मध्ये एरिया ऑफ सेक्टर ऑफ अ सर्कल, सर्कल आहे त्याच्या मधला जो सेक्टर आहे त्याचा एरिया दिलेला आहे आपल्याला 15 पाय स्क्वेअर सेंटीमीटर आणि रेडियस दिलेला आहे 6 सेंटीमीटर. तर ह्याचं ओ बी म्हणजे रेडियस, तर ते दिले 6 सेंटीमीटर. फाइंड द मेजर ऑफ आर्क, तर हा जो आर्क आहे त्याचा मेजरमेंट फाइंड करायचा आहे आपल्याला. म्हणजे मेजर ऑफ आर्क म्हणजे हा सेंट्रल अँगल थीटा फाइंड करायचा आपल्याला आणि लेंथ ऑफ द आर्क करस्पॉन्डिंग टू द सेक्टर, लेंथ ऑफ आर्क ते एल फाइंड करायचं. तर ह्या ठिकाणी आपण आधी गिवन लिहून घेऊ. तर ह्या क्वेश्चन मध्ये गिवन आहे, तर रेडियस दिलेला आहे आपल्याला सर्कलचं रेडियस. तर रेडियस इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. त्यानंतर मेजर ऑफ आर्क आपल्याला म्हणजे थीटा फाइंड करायचा आणि लेंथ ऑफ आर्क म्हणजे एल फाइंड करायचं. तर आपण ह्या ठिकाणी आपल्याला एरिया ऑफ सेक्टर दिलेला आहे, तर एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू 15 पाय स्क्वेअर सेंटीमीटर हे दिलेलं आहे. तर आपण ह्या ठिकाणी एरिया ऑफ सेक्टर चा फॉर्म्युला यूज करणार आहे. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी थीटा जे आहे थेटाची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही आहे, तर थेटा आपण थेटाच पुट करणार आहे. आपण 360 एरिया ऑफ सेक्टर दिला आहे 15 पाय आणि या ठिकाणी पाय आर रेडियस ऑफ सर्कल आहे 6 स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी आता आपण कॅल्क्युलेशन करून थेटा फाइंड करू. तर ह्या ठिकाणी आपण आता हे जे राईट साईडला आहेत हे सगळे आपण लेफ्ट साईडला नेले आहेत, तर हे 360 डिनॉमिनेटर मध्ये आहे ते जाणार न्यूमरेटर मध्ये. त्यानंतर हा पाय न्यूमरेटर मध्ये आहे तो इथं डिनॉमिनेटर मध्ये येणार. 6 स्क्वेअर 36 आपण डिनॉमिनेटर मध्ये इज इक्वल टू थीटा. या ठिकाणी पाय पाय कॅन्सल. त्यानंतर 36 1 जा 36 10 जा आणि थीटाची व्हॅल्यू येणार आहे 15 × 10, तर 150 थीटा आहे 150. आता हे आपण फाइंड जे केले ते आहे मेजर ऑफ द आर्क आणि आता आपल्याला ह्या ठिकाणी लेंथ ऑफ द आर्क फाइंड करायचं. तर लेंथ ऑफ द आर्क फॉर्म्युला एल फाइंड करण्यासाठी आपण परत एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला यूज करणार आहे. एरिया ऑफ सेक्टरचा दुसरा फॉर्म्युला आहे जो लेंथ ऑफ आर्क मध्ये आहे. तर
तो फॉर्म्यूला आहे लेंथ ऑफ आर्क म्हणजे एल इंटू आर अपॉन टू। तर ह्या ठिकाणी एरिया ऑफ सेक्टर आपल्याला दिले 15 पाय, लेंथ ऑफ आर्क आपल्याला फाइंड करायचे, रेडियस आहे 6 आणि डिवाइडेड बाय 2। ह्या ठिकाणी पण एल फाइंड करण्यासाठी हे दोन्ही आता हे 2 1 जा 2 3 जा, तर ह्या ठिकाणी आता 15 पाय आता हा जो 3 आहे हा इकडे डिनोमिनेटर मध्ये येणार इज इक्वल टू एल, 3 1 जा 3 5 जा। ह्या ठिकाणी लेंथ ऑफ आर्क आहे 5 पाय सेंटीमीटर। तर या ठिकाणी आपल्याला मेजर ऑफ आर्क आणि लेंथ ऑफ आर्क दोन्ही मिळाले आहे। तर आपण आता इथे स्टेटमेंट लिहिणार आहे, या ठिकाणी स्टेटमेंट असे आपण लिहू शकतो, या पॉइंटच्या ठिकाणी आपण लिहिणार किंवा पॉइंट न लिहिता पॉइंट हे वगळता द मेजर ऑफ द आर्क, द मेजर ऑफ द आर्क इज 150 डिग्री एंड लेंथ ऑफ द आर्क इज 5 पाय सेंटीमीटर। तर हे अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 9 जे आहे ते सोल्युशन आहे। जर एक स्क्रीनशॉट घ्या, प्रॉब्लेम सेट 7 क्वेश्चन नंबर 10। इन द फिगर 7.47 सेगमेंट ए बी इज अ कॉर्ड ऑफ अ सर्कल, तर हा जो ए बी कॉर्ड आहे हा सेगमेंट ए बी हा कॉर्ड आहे सर्कलचा विथ सेंटर पी, सेंटर आहे पी, इफ पी ए इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, या ठिकाणी पी ए दिले 8 सेंटीमीटर अँड डिस्टन्स ऑफ कॉर्ड ए बी फ्रॉम द सेंटर पी इज 4 सेंटीमीटर, या सेंटर पासून ह्या कॉर्डचं डिस्टन्स हे आहे 4 सेंटीमीटर, हे 4 सेंटीमीटर दिलेलं आहे। तर फाइंड द एरिया ऑफ शेडेड पोर्शन, हा जो शेडेड पोर्शन आहे ह्या शेडेड पोर्शनचा आपल्याला एरिया फाइंड करायचा। तर कसा एरिया फाइंड करायचा, तर आपल्याला ह्या फिगरमध्ये जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणी आपण ह्याला नाव देऊ एक्स, पॉइंटला एक्स, आणि ह्या ठिकाणी हा जो पॉइंट आहे त्याला आपण सी हे नाव देऊ। तर ह्या ठिकाणी आपल्याला हा जो सेक्टर आहे पी ए एक्स बी ह्या सेक्टरचा आपण जर एरिया फाइंड केला, एरिया ऑफ सेक्टर, तर कोणता सेक्टर ह्या ठिकाणी आपल्याला फाइंड करायचा आहे बघा, एरिया ऑफ सेक्टर हा पी ए एक्स बी, पी ए एक्स बी, तर ह्या सेक्टरचा एरिया आपण आधी सगळ्यात आधी फाइंड करणार। नंतर ह्या सेक्टरचा एरिया फाइंड केल्यानंतर हा जो ट्रायंगल दिसतोय ट्रायंगल पी ए बी ह्या ट्रायंगलचा आपण नंतर एरिया फाइंड करणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल पी ए बी, तर ह्या ट्रायंगलचा एरिया आपण फाइंड करणार आहे हाफ इंटू बेस, बेस आहे याचा ए बी, इंटू हाईट आहे पी सी। तर ह्या ट्रायंगलचं बेस आणि हाईट या ठिकाणी आपण ए बी आणि पी सी, तर ह्या ट्रायंगल जो आहे पी ए बी ह्याचा आपण एरिया हाफ इंटू बेस इंटू हाईट याने फाइंड करणार आहे, आणि हा जो पूर्ण सेक्टर आहे ह्याचा एरिया आपण ह्याचा फॉर्म्युला आहे एरिया ऑफ सेक्टरचा थीटा बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर, तर हे फॉर्म्युला आपण यूज करणार आहे। तर आता हे दोन्ही ह्याने एरिया फाइंड केल्यानंतर सेक्टर आणि ट्रायंगलचा, तर ह्या सेक्टरच्या एरियातून आपण ह्या ट्रायंगलचा एरिया जर मायनस केला तर आपल्याला हा एरिया ऑफ शेडेड पोर्शन मिळू शकतो। तर एरिया ऑफ शेडेड पोर्शन कसं मिळणार, एरिया ऑफ शेडेड पोर्शन
तर एरिया ऑफ सेक्टर जो आहे पी ए एक्स बी ह्या सेक्टर मधून ह्या सेक्टरच्या एरिया मधून ह्या ट्रायंगलचा एरिया मायनस करणार. तर हे मायनस केल्यानंतर आपल्याला ह्या शेडेड पोर्शनचा एरिया मिळणार आहे. तर ह्या ठिकाणी आता आपण सगळ्यात आधी एरिया ऑफ सेक्टर फाइंड करू. आता एरिया ऑफ सेक्टर साठी या ठिकाणी आपल्याला रेडियस तर दिलेला आहे, थीटा ची वैल्यू दिलेली नाही आहे, तर थीटा आपल्याला फाइंड करायचा आहे. तर थीटा कसं फाइंड करणार आपण, तर या ठिकाणी थीटा कसं फाइंड करणार आहे, थीटा म्हणजे अँगल ए पी बी. थीटा म्हणजे अँगल ए पी बी. तर अँगल ए पी बी आपण कसं फाइंड करणार आहे, तर या ठिकाणी जर पाहिलं आपण अँगल ए पी बी म्हणजेच काय, अँगल ए पी बी म्हणजेच अँगल ए पी सी प्लस अँगल बी पी सी. तर हे दोन्ही अँगल मिळून अँगल पी ए पी बी बनते. तर ह्या दोन्ही अँगल आपल्याला फाइंड करायचे आहे. तर आता हे दोन्ही अँगल फाइंड कसे करायचे, तर ह्या ठिकाणी हा जो अँगल आहे ह्याला आपण कन्सिडर करू थीटा. ह्याला आपण कन्सिडर करू थीटा. थीटा वन. आणि हा जो अँगल आहे ह्याला आपण कन्सिडर करू थीटा टू. तर आणि अँगल ए पी बी हे होणार ह्या दोन्हीचं ॲडिशन, म्हणजे थीटा आपल्याला कसं मिळणार, थीटा वन प्लस थीटा टू, दोन्ही थीटा आपण ऍड केल्यानंतर आपल्याला हा सेंट्रल अँगलचा थीटा मिळणार आहे. तर थीटा म्हणजे इथून हा अँगल. तर हा थीटा फाइंड करण्यासाठी आधी आपण थीटा वन आणि थीटा टू, तर थीटा वन कसा फाइंड करायचा, तर थीटा वन फाइंड करण्यासाठी आता हा आहे थीटा वन. तर ह्या थीटा वन मध्ये हा जो अँगल आहे, हा जो ट्रायंगल दिलेला आहे पी ए सी, हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे, कारण की परपेंडिक्युलर आपण जे ड्रॉ केलाय फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द कॉर्ड, हे काय करतंय बायसेक्ट द कॉर्ड. आणि दुसरी गोष्ट काय की हा जो आहे परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला हा ह्या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल बनवतोय. तर हे 90 डिग्रीचा अँगल बनलाय. तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. तर या राईट अँगल ट्रायंगल मध्ये हे हायपोटेन्यूस आहे, हे हायपोटेन्यूस आहे, आणि हे आहे ऍडजेसंट साइड. तर आपण ह्या ठिकाणी ट्रिगोनोमेट्रीची कन्सेप्ट यूज करणार आहे. तर ह्या ठिकाणी ऍडजेसंट साइड आपण हायपोटेन्यूस म्हणजे कॉस थीटा. तर ह्या ठिकाणी आपण कॉस थीटा कन्सेप्ट यूज करून, ट्रिगोनोमेट्रीची कन्सेप्ट यूज करून आपण थीटा फाइंड करणार आहे. ह्या साईडला पण आपण सेम असंच, हे पण 8 आहे, पी बी पण 8 आहे, कारण की दोन्ही रेडियस सेमच आहे. आणि हे ऍडजेसंट साइड हायपोटेन्यूस आणि ऍडजेसंट, इथं पण आपण कॉस थीटा. तर इथून आपण थीटा वन थीटा टू फाइंड करून हे दोन्ही ऍड करायचे. तर ह्या ठिकाणी आपण थीटा करण्यासाठी ही प्रोसेस आपण यूज करणार आहे. तर सॉल्व करताना तुमच्या अजून एकदा लक्ष देईल. आणि नंतर आपल्याला जे ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा आहे त्याच्यामध्ये हाफ इंटू बेस इंटू हाईट. तर ए बी हा बेस आहे आणि हाईट आहे पी सी. तर हाईट आपल्याला माहिती, पी सी म्हणजे 4, आणि ए बी माहीत नाही. तर ए बी फाइंड करण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी आधी ए बी म्हणजे ए सी चा डबल आहे, कारण की हा परपेंडिक्युलर जो ड्रॉ केलाय आपण या कॉडवर तो बायसेक करतोय, म्हणजे ए सी इज इक्वल टू ए बी म्हणजेच ट्वाइस ए सी, ए सी चं दुप्पट. तर आता आपल्याला ए सी फाइंड करायचे. तर ए सी फाइंड करण्यासाठी आपण काय करणार आहे, त्या ठिकाणी ए सी फाइंड करण्यासाठी, ए सी जर फाइंड करायचं आपल्याला ह्या ठिकाणी साईन थेटाची कन्सेप्ट यूज करू शकतो आपण. साईन थेटाची कन्सेप्ट काय आहे, तर साईन थेटा म्हणजेच काय, ह्या ठिकाणी साईन थेटा म्हणजे ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूस. तर ह्या ठिकाणी आपण थीटा तर आपल्याला इथं मिळणार आहे, मग तिथून आपण इथं ऑपोजिट साईड फाइंड करू शकतो, म्हणजे ए सी फाइंड करू शकतो. तर हे पण आपण सॉल्व्ह करताना तुमच्या लक्षात येईल. तर आता एक थोडं शॉर्टमध्ये मी तुम्हाला कशा प्रकारे आपल्याला शेडेड पोर्शनचा एरिया फाइंड करायचा ते सांगितले. तर आपण एरिया ऑफ सेक्टर फाइंड करणार आहे, त्याच्यानंतर ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करायचा, ह्या सेक्टरच्या एरिया मधून ह्या ट्रायंगलचा एरिया मायनस केल्यानंतर आपल्याला ह्या शेडेड पोर्शनचा एरिया मिळणार आहे. तर सगळ्यात आधी आपण ह्या क्वेश्चन मध्ये गिवन जे आहे ते लिहूया.
तर ह्या क्वेश्चन मध्ये गिवन आहे आपल्याला या ठिकाणी पीए दिलेले आहे. पीए पीए म्हणजे पीए म्हणजे रेडियस. रेडियस इज इक्वल टू पीए इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला पीसी पीसी दिलेला आहे. पीसी इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. अपने फाइंड कराए एरिया ऑफ शेडेड पोर्शन. तो आता सगले आधी अपन का जे ट्रायंगल है आधी कन्सिडर करू. तो हाठिकाणी अपन ट्रायंगल कन्सिडर करना है. ए सी पी हा ए सी पी ट्रायंगल घर इन ट्रायंगल ए सी पी हा ट्रायंगल जो है ए सी पी हा ट्रायंगल मध्ये एंगल ए सी पी जो आहे तो आहे ए सी पी हा एंगल आहे 90 डिग्री. तर इथं आपण हे 90 डिग्री घेतली. त्यानंतर आता हा ट्रायंगल मध्ये आपल्याला हे थीटा आहे या ठिकाणी हे थीटा आहे हे थीटा 1 सॉरी हे थीटा 1 घेतले आपण. हे थीटाचे हे साइड जी आहे हे 90 डिग्री म्हणजे ही कोणती साइड आहे ही हायपोटेन्यूज आहे आणि ही ऍडजेसंट आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला मिळणार आहे कॉस थीटा 1 म्हणजे काय ऍडजेसंट साइड. ऍडजेसंट साइड कोणती पीसी ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेन्यूज. तर ह्या ठिकाणी cos theta 1 is equal to adjacent side I have PC and hypotenuse I have EP. तरे हाट इगानी अपन theta 1 find करना है. तरे PC ची वैल्यू I have 4 and AP ची वैल्यू I have 8. 4 1 जा 4 2 जा. तरे हाट इगानी cos theta 1 is equal to 1/2. आपले लिए माई दे कॉस 60 डिग्री जी है त्याची वैल्यू है 1/2. कॉस 60 डिग्री है 1/2. तो ह्या ठिकाणी थीटा 1 ची वैल्यू मिळाली आपल्याला या ठिकाणी. थीटा 1 इज इक्वल टू 60 डिग्री. तो ह्या ठिकाणी थीटा ची वैल्यू है 60 डिग्री. आता तसेच जसं आपण थीटा 1 फाइंड केलंय तसंच आपण ह्या ठिकाणी जसं थीटा 1 म्हणजेच काय थीटा 1 म्हणजे ए पी सी. थीटा 1 म्हणजेच काय अँगल ए पी सी इज इक्वल टू थीटा 1 इज इक्वल टू 60 डिग्री. आता आपल्याला ह्या ठिकाणी हा ए पी बी हा थीटा फाइंड कर एंगल ए पी बी फाइंड करायचा. पण ए पी बी फाइंड करण्यासाठी अजून हा ह्या साइडचा आपल्याला एंगल फाइंड करावा लागणार आहे. तर हा एंगल आपण घेऊ थीटा 2. तर ह्या ट्रायंगलची ही जी साइड आहे तर ह्या साइडला इकडलं थीटा 1 होतं आणि इकडलं हे थीटा 2. इकडला जो एंगल आहे तो आहे थीटा 2. तर ह्या ठिकाणी थीटा 2 म्हणजेच काय अँगल बी पी सी. तर आता अँगल बी पी सी आपल्याला फाइंड करायचं म्हणजे थीटा 2 फाइंड करायचे. पण ह्या ठिकाणी आपल्याला माहिती जसं आपण हे दोन्हीही रेडियस आहेत तर त्यामुळं ह्या ठिकाणी अँगल ए पी बी हा जो अँगल आहे ए पी बी म्हणजेच अँगल ह्या दोन अँगलचं सम येणार आहे अँगल ए पी सी प्लस अँगल बी पी सी. तर ह्या ठिकाणी अँगल ए पी बी म्हणजेच काय अँगल ए पी बी म्हणजे थीटा. आणि ह्या ठिकाणी हा जो अँगल आहे बी पी सी अँगल बी पी सी म्हणजेच काय बी पी सी हा कोणाला इक्वल असणार आहे अँगल ए पी
सीला सिमिलर असणार आहे, कारण की या साईडला पण हे आहे पी पी एट आहे आणि पी सी पण फोर आहे, म्हणून ह्यांचा पण थेटा जो आहे तो इक्वल टू 60 डिग्रीज येणार आहे. तर ह्या ठिकाणी बी पी सी आणि ए पी सी 60 डिग्री, तर ए पी सी आहे 60 डिग्री आणि बी पी सी पण आहे 60 डिग्री. तर ह्या ठिकाणी थिटाची व्हॅल्यू 60 डिग्री 60 डिग्री आली आहे. तर थिटा वन आणि थिटा वन, तर ह्या ठिकाणी आपण आधी थिटा वन आणि इथं थिटा टू लिहू, कारण की अँगल ए पी सी म्हणजे थिटा वन आणि अँगल बी पी सी म्हणजे थिटा टू. आता थिटा इज इक्वल टू थिटा वन आहे 60 डिग्री आणि थिटा टू आहे 60 डिग्री, 60 60 120 डिग्री. तर थिटाची व्हॅल्यू आली 120 डिग्री. तर ह्या ठिकाणी हा जो आपला थिटा आहे, आपण हा थिटा फाइंड केलाय थिटा वन प्लस थिटा टू. हा थिटा कसं फाइंड केला आपण, थिटा वन प्लस थिटा टू दोन्ही पण 60 60 डिग्री आले, तर त्याच्यातून थिटा मिळाला आपल्याला. तर आता आपण एरिया ऑफ सेक्टर फाइंड करू शकतो. तर एरिया ऑफ सेक्टर पी ए एक्स बी इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर. आता ह्या ठिकाणी आपण सेक्टर एरिया ऑफ सेक्टर फाइंड करणार आहे. तर या ठिकाणी एरिया ऑफ सेक्टर आपण फाइंड करू. एरिया ऑफ सेक्टर पी ए डी टी सॉरी पी ए एक्स बी. तर ह्या ठिकाणी थीटाची व्हॅल्यू आहे 120 अपॉन 360 इंटू पाय. पाय आपण ह्या ठिकाणी आता पायची व्हॅल्यू पण दिली आहे 3.14 इंटू आर स्क्वेअर. तर रेडियस आहे ह्या ठिकाणी 8 8 स्क्वेअर. तर एरिया ऑफ सेक्टर आता कॅल्क्युलेट करून आपण फाइंड करणार आहे. तर ह्या ठिकाणी 800 कॅन्सल, 12 1 12 12 3 36. तर हे 3 × 3.14 इंटू 8 चा स्क्वेअर आहे 64. तर हे तुम्ही जर मल्टिप्लाय केलं तर हे येते या ठिकाणी 3 खालच्या साईडला डिनॉमिनेटरमध्ये 3 आहे 1/3. तर ह्या ठिकाणी 3 ने आपण जर ह्याला डिवाइड केलं 64 ला, तर हे येते 3 1 3 2 त्यानंतर 3 0 64 ला आपण काय करतो 3 ने डिवाइड करतो 3 2 6 नंतर हे 0 4 आलं 3 1 3 हे 1.0 3 3 9 परत 1 परत ह्या ठिकाणी 0 3 3 9. तर हे असंच कंटिन्यू होणार आहे. तर आपला आन्सर आलं हे 21.33 आणि 3.14 इंटू 21.33 जर केलं आपण तर हे येते 66.98 सेंटीमीटर स्क्वेअर. तर हे एरिया ऑफ सेक्टर मिळाले आपल्याला, एरिया ऑफ सेक्टर पी ए एक्स बी. आता आपण या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी. तर ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड करण्यासाठी आपल्याला बेस माहित पाहिजे. तर ह्या ठिकाणी बेस आपल्याला फाइंड करायचा आहे. तर हा बेस म्हणजे या ट्रायंगलचा आहे, ए बी हा बेस आहे. तर ए बी बेस फाइंड करण्यासाठी आपल्याला आधी आपण ए सी फाइंड करू. तर ह्या ठिकाणी इन ट्रायंगल ए पी बी
ट्रायंगल एपीबी मध्ये आपल्याला एबी फाइंड करायचे. तर एबी फाइंड करण्या अगोदर आपण एसी फाइंड करू आणि एसी चा डबल केल्यानंतर एबी मिळते. तर आपण या ठिकाणी ट्रायंगल इन ट्रायंगल एपीसी या ट्रायंगल मध्ये हा जो ट्रायंगल आहे एपीसी मध्ये आपल्याला ही साइड आणि ही साइड माहिती आणि हे थीटा आहे थीटा वन. तर ह्या ट्रायंगल मध्ये आपल्याला ऍडजसंट आणि हायपोटेन्यूस माहिती. तर आपण ह्या ठिकाणी आपल्याला एसी फाइंड करायचे. तर एसी फाइंड करायचे म्हणजे अपोजिट आपण हायपोटेन्यूस. तर ह्या ठिकाणी कोणता फॉर्म्युला तयार होते साइन थीटाचा फॉर्म्युला तयार होते. साइन थीटा वन इज इक्वल टू अपोजिट साइड आहे एसी आणि ऍड हायपोटेन्यूस आहे एपी. म्हणजे साइन थीटाचा फॉर्म्युला आला अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस. तर अपोजिट साइड आहे एसी अपॉन आहे हायपोटेन्यूस आहे एपी. तर ह्या ठिकाणी साइन थीटा वन ची व्हॅल्यू आहे 60 डिग्री. तर साइन 60 आहे 1/2 सॉरी साइन 60 आहे √3/2 आणि ह्या ठिकाणी एसी आपल्याला माहित नाही एपी आहे 8. तर आता आपण कॅल्क्युलेशन करणार आहे एसी फाइंड करणार आहे. तर एसी फाइंड करण्यासाठी हा 8 जो डिनॉमिनेटर मध्ये आहे हा इकडे न्यूमरेटर मध्ये इज इक्वल टू एसी. तर 2 1 2 4 तर हे येते एसी इज इक्वल टू 4√3. या ठिकाणी आपण आता कॅन्सल करू. तर ह्या ठिकाणी एसी ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 4√3 सेंटीमीटर. पण आपल्याला माहिती ए बी इज इक्वल टू ट्वाइस ए सी. ए बी इज इक्वल टू ट्वाइस ए सी कसं काय? तर ह्या ठिकाणी आपल्याला माहिती गेल्या वर्षी आपण पाहिलं की कन्सेप्ट पाहिलेली आहे परपेंडिक्युलर ड्रॉ फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. तर ही कन्सेप्ट आपल्याला गेल्या वर्षी माहिती की सर्कल मध्ये या सर्कल मध्ये हा जो परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे पीसी या कॉर्ड वर एबी वर हा बायसेक्ट करतो ह्या कॉर्डला एबी ला दोन पार्ट मध्ये म्हणजे एसी आणि सीबी इक्वल आहे. तर ह्या ठिकाणी म्हणून एबी ची जी व्हॅल्यू आहे ती एसी च्या दुप्पट आहे. या ठिकाणी ए बी म्हणजे काय एसी चे डबल आपण घेतला आहे कारण की हा परपेंडिक्युलर काय करतो ह्या कॉर्डला बायसेक करते म्हणून हे दोन्ही सेम आहे. म्हणून आपण ह्या ठिकाणी हे घेतलेलं आहे. तर आता ह्या ठिकाणी ए बी ची व्हॅल्यू जी आहे ती येते 2 × AC. AC ची व्हॅल्यू आहे 4√3. तर हे येते 8√3. AC आहे 8√3 सेंटीमीटर.
आता ह्या ठिकाणी आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी फाइंड करायचं आहे. तर क्वेश्चन मध्ये आपण हा जो ट्रायंगल आहे ए पी बी, तर ह्या ट्रायंगलचा आपल्याला एरिया फाइंड करायचा. तर हा जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया आपल्याला फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला यूज करायचा आहे, हाफ इंटू बेस इंटू हाइट. तर हे जो ट्रायंगल आहे याचा एरिया फाइंड करण्यासाठी हाफ इंटू बेस, बेस आहे ए बी आणि हाइट आहे पी सी, हा फॉर्म्युला यूज करणार आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी इज इक्वल टू हाफ इंटू बेस आहे ए बी आणि हाइट आहे पी सी. तर हाफ इंटू बेस ए बी ची व्हॅल्यू जी आहे ती 8√3 आणि पी सी आहे 4. तर हे 2 1 जा 2 2 जा. तर ह्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे. √3 × 2 हे येते 16√3 सेंटीमीटर स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी ए बी जे आहे ए बी ची व्हॅल्यू 8√3 आली आहे, पी सी 4 आहे. तर आपण ह्या ठिकाणी आणि √3 ची व्हॅल्यू पण आपल्याला दिलेली आहे. √3 ची व्हॅल्यू बघा इथं दिलेली आहे 1.73. या दोन्हीचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर हे येते 27.68 सेंटीमीटर स्क्वेअर. तर हे तुम्ही मल्टिप्लिकेशन करून बघा, 16 × 1.73 येते 27.68 सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. तर एरिया आपण इथं फाइंड करू. तर एरिया ऑफ शेडेड पोर्शन इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर, कोणता सेक्टर, पी ए एक्स बी मायनस एरिया ऑफ ट्रायंगल, कोणता ट्रायंगल ए पी बी, मायनस करायचे सेक्टर एरिया ऑफ सेक्टर मधून एरिया ऑफ ट्रायंगल मायनस करायचे. एरिया ऑफ सेक्टर आहे, एरिया ऑफ सेक्टर 66.98 आणि एरिया ऑफ ट्रायंगल आहे 27.68. तर हे दोन्ही सबट्रॅक्ट केल्यानंतर आन्सर येते 39.30 सेंटीमीटर स्क्वेअर. तर या ठिकाणी आता आपल्याला स्टेटमेंट लिहायची. तर आपण काय करणार आहे, ह्या फाइंडच्या ठिकाणी आपण लिहिणार आहे 39.30 सेंटीमीटर स्क्वेअर इज द एरिया ऑफ शेडेड पोर्शन. हे झालं स्टेटमेंट आपलं. तर ह्या ठिकाणी स्टेटमेंट लिहायचं आहे. तर हे अशा प्रकारे सोल्युशन आहे क्वेश्चन नंबर 10 चं सोल्युशन आहे. तर ह्या क्वेश्चनचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या.